950 950 माल देखील क्वालिटी वाईज आहे. मट्टी पट्टी सुपर माल 4900 नाम तो होती है आज कॉम्प्लेन डे. फोटो निकाल रहे हो तो जुड़ रही हूँ तू सब फोटो निकाल रहे हो. डिग्री लगा रहे ना मान की निकाल लेना वापसी. हाँ पहली बोला तुम बोला ऊपर अच्छा था मेरे को थोड़ी मालूम नहीं करता. अमरावती जिल्ह्यातील शेतकरी शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरू केलेले खरेदी केंद्र या ठिकाणी 4 दिवसातच बंद पडले. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वारंवार फसवणूक होत आहे. त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा या शेतमालाच्या हमीभावाबद्दल आहे त्याला सरकार पाने पुसत आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मी एक शेतकरी असून माझंसुद्धा सोयाबीन विक्रीचं अजूनही घरात पडून आहे आणि मग ते विकायला न्यायचं असताना नोंदणी करत असताना 4 दिवसातच तिवसा आणि अमरावतीतील सोयाबीन खरेदी विक्री केंद्र बंद पडलेले आहेत. 4600 असा माफक भाव जो निम्मा भाव असूनसुद्धा जो शेतकऱ्यांना परवडणारा नाही आहे पण अडचण असल्यामुळं शेतकरी विकायला तयार झालेला आहे. अशावेळी व्यापारी लोक आता 41 रुपये भावामध्ये सोयाबीन विकायला शेतकऱ्यांना भाग पडत आहे आणि कुठंतरी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे चुकीचे आयात धोरणं शेतकरी विरोधी धोरणं या शेतकऱ्यांच्या कंबरडं मोडण्यासाठी जबाबदार आहेत. अमरावती शहरामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये 3349 क्विंटल सोयाबीनची खरेदी शासनानं केली आणि तिवसा तालुक्यामध्ये 1207 क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आणि अजून 15 दिवस ही खरेदी सुरू असायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या शेतकऱ्यांसाठी खरेदी विक्री सोयाबीनची ही 10 दिवस तरी किमान या अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे.